नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. किसान सभेपाठोपाठ आता सुकाणू समिती ही छेडणार शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन. सरसकट कर्जमाफीची सुकाणू समितीची प्रमुख मागणी. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये लाखोंचा घोटाळा. भ्रष्टाचारी विश्वस्तांवरील कारवाईसाठी हिंदू संघटनांचे आंदोलन. कल्याणच्या आर्यन ग्रुपची अभिनव समाजसेवा. कळवली आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकरिता राबवले विविध उपक्रम. भाजपा ठाणे पालघर उपाध्यक्ष संजय जाधवांनी उपसले उपोषणाचा हत्यार. दसईच्या जनता विद्यालय शिक्षक भरती घोटाळ्याचा प्रकार उघड. आणि महिना होत आलाय तरी शिक्षकांच्या आंदोलनाकडे शिक्षण मंत्र्यांचं दुर्लक्ष. शिक्षकांचे आमरण उपोषण सुरूच. पुढील बातमी देखील शिक्षणाच्या संदर्भातील आहे. आतापर्यंतच्या शिक्षण मंत्र्यांपैकी सर्वात खोटे बोलणारे शिक्षण मंत्री विनोद तावडे असून त्यांच्यामुळेच आमच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली असा आरोप केलाय राज्यातील शेकडो शिक्षकांनी. गेले कित्येक दिवस आपल्या विविध मागण्यांसाठी हे शिक्षक आझाद मैदानात उपोषणाला बसलेत, मात्र त्यांची साधी विचारपूस देखील शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेकडो शिक्षक आपल्या विविध मागण्यांच्या प्रती आझाद मैदानात आंदोलनाला बसलेत, मात्र शिक्षण मंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींनी अद्यापही त्यांची कोणतीच दखल घेतली नाही. साधारणपणे हे आंदोलन आमचं 26 तारखेपासून आझाद मैदानावरती चालू आहे, परंतु शासन याच्याकडे कुठल्याही पद्धतीनं गांभीर्यानं लक्ष त्या ठिकाणी देत नाही. विशेष करून शिक्षण मंत्री महोदय या प्रश्नाकडे बगल देण्याचं काम वारंवार त्या ठिकाणी करत आहेत. त्याच्यामुळं 5-3 साधारणपणे आज सन्मान्य जगदाळे सर आणि त्यांच्याबरोबर 5 ते 7 जण अमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज 9वा 10वा दिवस आहे. त्यांची प्रकृती अत्यंत कठीण होऊन बसलेली आहे. तरीसुद्धा ह्या शिक्षण मंत्र्यांना त्या ठिकाणी एसीमध्ये बसून कसल्याही पद्धतीची जाणीव या ठिकाणी शिक्षकांची नाही. शिक्षण मंत्री वारंवार खोटे बोलून वर्षानुवर्षे शिक्षकांच्या मागण्या अदांतरीच ठेवत आहेत, त्यामुळे कित्येक शिक्षकांनी आजवर आत्महत्या केल्यात आणि ही वेळ शिक्षण मंत्र्यांनीच आणली असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. विशेष म्हणजे या आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्या साधारणपणे 8 ते 9 शिक्षकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. तरी सुद्धा शासन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं त्याच्याकडे गांभीर्याने या ठिकाणी बघत नाही. याला सर्वस्वी हे भाजप सरकार त्या ठिकाणी जबाबदार आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये हे शिक्षक काय करू शकतात, काय करून दाखवतात, हे पाठीमागचा इतिहास त्या ठिकाणी आहे. पाठीमागच्या शासनानं झुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि नंतर परिवर्तन त्या ठिकाणी आणलं. आम्हाला वाटलं की हे आजचे दिन काहीतरी आणतील, परंतु कशाचे आजचे दिन, आमच्यावरती आत्महत्या करण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. सरकारने कितीही दुर्लक्ष केले तरी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असा निश्चय आता या शिक्षकांनी केलाय. जोपर्यंत शासन 100% अनुदान देत नाही, 1-2 जुलैच्या शाळांना अनुदान देत नाही, अघोषित शाळा घोषित करत नाही, उच्च माध्यमिकचा सुद्धा प्रश्न तोच आहे, त्या शाळांना सुद्धा घोषित करत नाहीत आणि अनुदान 100% देत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहील. आणि जगदाळे सरांनी निश्चय केलेला आहे की जोपर्यंत शासन काहीतरी देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. जीव गेला तरी चालेल, परंतु मी त्या ठिकाणी मागं हटणार नाही, अशा पद्धतीनं जगदाळे सरांची ठाम भूमिका आहे. त्याच्यामुळे शासनाने सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि या शिक्षकांच्या जीवनाशी खेळू नये एवढीची एक विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करतो. कॅमेरामॅन हरी बोईडसह प्रशांत कापडे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.